बाजारामध्ये तोंडली दिसली की आपण शक्यतो घेणं टाळतो, कारण घरातले तोंडल्याची भाजी तितक्या आवडीने खात नाहीत. पण हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्ही आवर्जून तोंडली घ्याल आणि अशा पद्धतीने भाजी बनवली तर घरचे ताट अगदी चाटून पुसून खातील. मुख्य म्हणजे आपण कांदा लसणाचा वापर न करता ही भाजी बनवतोय आणि अगदी आपल्या उपलब्ध मसाल्यामध्ये मस्त चमचमीत आंबट गोड तिखट भरल्या तोंडल्याची भाजी तयार होते. नमस्कार, सरिताज किचन मध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्स सह बघतो. छोटे छोटे बारकावे मी इथे सांगत असते, त्यामुळे रेसिपी चुकण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट स्वयंपाक शिकायचा असेल तर सरिताज किचनला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघता येतील. तर आज आपण साधी सोपी तोंडल्याची भाजी बनवतोय. तसं बघायला गेलं तर तोंडली मोठ्या माणसांना सुद्धा तितकी आवडत नाही, पण आज आपण इथं अगदी मस्त वेगळा मसाला बनवून भरली तोंडली बनवतोय. तर अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे, मस्त आंबट गोड आणि तिखट चमचमीत बनते ही भाजी, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल. सुरुवात करूयात. तर तोंडली बनवण्यासाठी इथं मी 1/4 किलो तोंडली घेतलेली आहे. तोंडली अशी थोडी लांब बघून घ्यायची. ही मी स्वच्छ धुवून घेतलेली तोंडली आहे. तर ही तोंडली आपल्याला कापून घ्यायची आहे. तर मी याला दोन्ही बाजूने थोडं थोडं कापून घेतेय. आता आपल्याला ही भरून करायची आहे, त्यामुळे आपण भरलं वांगं कसं मध्ये चीर देऊन घेतो तसंच तोंडल्याला पण अशी दोन मध्ये चिरा देऊन घ्यायच्या. खूप आतपर्यंत कट करायचं नाही, साधारण 60% इतकं कट करायचं आहे. आणि ही तोंडली आपण 1-20 मिनिटं पाण्यात टाकून ठेवू, म्हणजे याला जो चिकटपणा असतो ना तो कमी होतो. तर ही तोंडली मी कापून पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे. साधारण 1-20-25 मिनिटं याला असंच ठेवू, तोपर्यंत आपण तोंडल्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला बनवून घेऊ. तर मसाला बनवण्यासाठी इथं मी साधारण 2 इंच सुक्या खोबऱ्याचे असे पातळ स्लाईस करून घेतले. हे खोबरं आपल्याला हलक्या तांबूस रंगावर असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं बघा असं तांबूस रंगावर भाजलं गेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं आणि 3 चमचे पांढरे तीळ. आता जिरं आणि तीळ पण मंद आचेवर 1-1.5 मिनिटं भाजून घ्या. तर हे बघा, तीळ आणि जिरे मिनिटभर भाजून घेतले, तीळ चांगले फुललेले. आता एका ताटामध्ये काढून हे संपूर्ण थंड करून घेऊ. आता याच पॅनमध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव भाजून घ्यायचा आहे. इथं मी साधारण 1/2 खवलेला नारळ घेतला आहे आणि असं बघायला गेलं तर साधारण 1/2 वाटी नारळ आहे. हा नारळ आपल्याला मंद आचेवर थोडासा कोरडा होईपर्यंत आणि हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, खोबरं अगदी मस्त भाजून झालेलं आहे, हलका तांबूस रंग आलाय आणि असं चांगलं कोरडं झालं आहे, मस्त सुगंध येतोय. गॅस बंद करूयात आणि याला संपूर्ण थंड करून घेऊ. तर आपण मगाशी जे सुकं खोबरं जिरं आणि तीळ भाजलं होतं याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. असं कोरडंच वाटायचं, पाणी वापरण्याची गरज नाही. तर हे बघा, याला मी असं बारीक वाटून घेतलं आहे. याला एका ताटामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये इथं जो आपण भाजून घेतलेला ओला खोवलेला नारळ आहे तो सगळा घालायचा. तुम्हाला अगदी वाटलं तर हा नारळसुद्धा तुम्ही या मसाल्यासोबत थोडासा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये घालूयात 4 टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट, 2 चमचे धणेपूड, 1/2 चमचा काळा मसाला, 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ, किंवा तुम्ही गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचसोबत इथं मी चिंचेचा कोळ घेतला आहे. यातला साधारण 2 चमचे कोळ आपण या मसाल्यामध्ये घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालते. तेल घातल्यामुळं मसाल्याला चांगलं बाइंडिंग येतं. अगदीच वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं चिंचेचं पाणी पण यामध्ये घालू शकता. आता याला चांगलं एकजीव करून घेऊ. तर हे बघा, या मसाल्याला मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे. यामध्ये मी अजून थोडंसं चिंचेचं पाणी घातलं, त्यामुळं बघा याला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे. आता हा मसाला आपण कापून घेतलेल्या तोंडल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. तर तोंडली अशी पाण्यातनं चांगली निथळून घ्यायची आणि यामध्ये हा मसाला आतपर्यंत भरायचा आणि याला वरून असं दाबून घ्यायचं. तर थोडंसं पाणी किंवा चिंचेचं पाणी जास्त घ्या, म्हणजे मग मसाल्याला बाइंडिंग येईल आणि तो तोंडल्यांमध्ये अगदी व्यवस्थित भरला जाईल. तर हे बघा असं भरायचं. तर सगळी तोंडली आपण अशीच मसाला भरून घेऊ.
तर हा मसाला या सगळ्या तोंडलांमध्ये भरून घेतलेला आहे. मस्त सुंदर रंग आला आहे, किती सुंदर दिसते बघा. आता यावरून आठवलं, तुम्हीसुद्धा व्हिडिओज बघून अगदी सुंदर सुंदर रेसिपीज बनवता, त्याचे तुम्हाला फोटोज पाठवायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला ते फोटोज पाठवू शकता. माझा इंस्टाग्राम आय डी आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर आपण ही तोंडली भरून घेतलेली आहेत. हा उरलेला मसालासुद्धा आपण भाजीमध्ये वापरतो आहे, हा आपल्याला ग्रेव्हीसाठी कामी येईल. तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. तर आता भाजीसाठी इथं एक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये घालू 1/2 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की 1/2 चमचा हिंग घालायचं, 1/2 चमचा हळद. त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला आहे हा मसाला आधी घालून घ्यायचा. याला मंद आचेवरच अगदी 1/2 मिनिटं परतून घ्यायचं. आता यामध्ये ही तोंडली घालायची. याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. तर हे बघा, याला मी हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यावर झाकून याला मंद आचेवर अगदी मिनिटभरासाठी वाफ द्यायची. तर साधारण 1 मिनिटभर वाफ दिल्यावर याला चेक करू. याला छान वाफ बसलेली. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला, पण याला खूप पातळ करायचं नाही. यामध्ये मी जवळपास ग्लासभर पाणी घातलं. आता गॅस मोठा करायचा आणि याला एक छानशी उकळी आणायची. तर हे बघा, याला मस्त उकळी आली आहे. आता गॅस एकदम कमी करूयात. याला थोडंसं ढवळून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला साधारण 1-5 ते 6 मिनिटं किंवा तोंडली संपूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर झाकून शिजवून घ्यायचं. तर साधारण 1-8 ते 9 मिनिटांनी तोंडली आपली चांगली शिजलेली आहे. याला मी मध्ये 1-2 वेळा हलवून घेतलं होतं. तर हे बघा, मस्त आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे. ग्रेव्हीसुद्धा खूप जास्त अशी पातळ नाही आहे. आता यावर घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करूया. तर ही भाजी मी पॅनमध्येच शिजवून घेतली. तुम्हाला जर तोंडली अजून मऊ शिजवायचे आहेत तर अजून 1-2 मिनिटं जास्त शिजवा, किंवा तुम्ही सरळ कुकरला याच्या 2 शिट्ट्या केला तरी पण चालतील. तर आता गरमागरम भरली तोंडली सर्व्ह करूयात. तर इथं आपण मस्त चमचमीत भरल्या तोंडल्याची भाजी बनवली. तर मसाला तुम्ही बघितला, अगदी साधे सोपे घरातले उपलब्ध असलेले जिन्नस आहेत, पण याची चव मात्र अप्रतिम होते. त्यामुळं एकदा नक्की बनवून बघावी अशीच ही भाजी आहे. आणि तुम्ही एकदा बनवली तर नेहमी अशीच भाजी बनवत राहाल. आणि तोंडली थोडीशी अशी करकरीतच राहतात, अशी खूप मऊ शिजत नाहीत. पण तुम्हाला जर तोंडली एकदम मऊ शिजवायची असतील तर भाजीला फोडणी द्या आणि पाणी घातल्यानंतर कुकरला याच्या 2 शिट्ट्या करा, म्हणजे तोंडली अगदी मऊसूत शिजतील. तर आय होप आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर सरिताज किचनला सबस्क्राईब करा. परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.